माननीय केंद्र शासन आणि राज्य शासन यांना व्यापारी संघटनेकडे प्रथमतः नमस्कार. वारंवार पुणे शहरामध्ये किंवा मोठमोठ्या शहरांमध्ये आज सातारा जिल्हा आणि पुणे जिल्हा इथे रेड अलर्ट डिक्लेअर केलेला आहे. इथून मागे सुद्धा प्रत्येक वर्षी रेड अलर्ट डिक्लेअर केलेला होता. जेव्हा जेव्हा पूरपरिस्थिती निर्माण झाली तेव्हा खरोखर व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये पाणी घुसून व्यापाऱ्यांच्या दुकानांचं नुकसान झालेलं आहे. मागच्या पावसांमध्ये सुद्धा पुणे शहरामध्ये, कोल्हापूर शहरामध्ये, सातारा शहरांमध्ये, मुंबईमध्ये बऱ्याच शहरांमध्ये ज्यावेळेस अचानक चेंबरची परिस्थिती जाम होते आणि उतारावरनं पाणी जोरात येतं, दुकानदारांच्या दुकानांमध्ये 6-6 फूट पाणी येतं आणि मोठं नुकसान दुकानदारांचं होतं. परंतु इथे नक्कीच आम्ही जाणून देतो की कुठल्याही प्रकारचं नुकसान भरपाई आत्तापर्यंत व्यापाऱ्यांना देण्यात आलेली नाही आहे. कुठलाही रेलर झाला किंवा पूरपरिस्थिती निर्माण झाली तर राहत्या रहिवाशांना किंवा बऱ्याच ठिकाणी नुकसान भरपाईच्या नावाखाली पैसे वाटप होती, आर्थिक सहाय्यता होती किंवा नुकसान भरपाई म्हणून काही ना काही त्यांना मदत केली जाते. परंतु व्यापारीसुद्धा हा एक नागरिक आहे. 450 ट्रेड्स विविध आहेत, त्याच्यातला एक व्यवसाय तो करत असतो आणि 349 वस्तू तो विकत घेतो. तो सुद्धा एक सामान्य नागरिक आहे, ग्राहक आहे, त्याची सुद्धा परिस्थिती बिकट आहे. आज त्याच्या व्यवसायावरती त्याचे कामगार अवलंबून असतात, त्यानंतर त्याच्या दुकानाची परिस्थिती. आज सरकारला डायरेक्ट इनडायरेक्ट पैसे गोळा करून टॅक्स स्वरूपामध्ये तो सरकारला भरत असतो. सरकार चालवण्यामध्ये मोठा हात व्यापाऱ्यांचा असतो, परंतु व्यापाऱ्यांकडे मात्र दुजा भाव नजरेने बघितलं जातं, सावधरतेचा प्रकार केला जातो. खरोखर व्यापाऱ्यावरती हे अन्यायकारक भूमिका आहे. आज या पूरपरिस्थितीमुळे कित्येक शहरांमध्ये पाणी घुसलेलं आहे, व्यापाऱ्यांच्या दुकानांच्या दुकानं पाण्याखाली गेलेली आहेत, मालच्या माल पूर्ण भिजलेला आहे, पूर्ण नुकसान भरपाई होती. परंतु शासन मात्र याच्याकडे कुठल्याही सहानुभूतीच्या नजरेने बघत नाही, कुठलंही डिक्लेरेशन कधी करत नाही, कुठल्याही सहाय्यताचा हात पुढे करत नाही, असं का? हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. नक्कीच पुणे जिल्हा डेव्हलपर संघ आणि महाराष्ट्र कॅचच्या वतीने मी इथं जाहीर करतो की या गोष्टीचा आम्ही कुठेतरी निषेध व्यक्त करतो. व्यापाऱ्यांच्या संघटनेच्या माध्यमातून राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती करतो की तुम्ही व्यापाऱ्यांची सुद्धा भूमिका जाणून घ्या, व्यापाऱ्यांची परिस्थिती ओळखा आणि खरोखर आम्हाला सुद्धा मदतीचा हात तुम्ही द्यावा. ज्या ज्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्या ज्या व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये पाणी घुसलेलं आहे, जे ज्यांची पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालंय, माल संपूर्ण आलाय, पूर्ण दुकानदारी संपलेली आहे, लाखो करोड रुपयाचं नुकसान होते, अशा वेळेस सरकारने काही ना काही मदत ही दिलीच पाहिजे. त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून नक्कीच आम्ही पत्रव्यवहार तर करूच, परंतु शासनाने सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालावं. प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्यांनी आपापल्या भागा बाजारपेठेमध्ये कुठं कुठं पाणी शिरलेलं आहे ते पाहून घ्यावं आणि त्याचा जे काही आढावा असेल आढावा घेऊन सरकारपर्यंत पोहोचवावा, जेणेकरून आम्हाला काही ना काही सहकार्य नक्कीच सरकार करेल अशी अपेक्षा इथं बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय व्यापार.